नमस्कार, मी दीपाली, तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत दम आलूची रेसिपी. बाजारात जे आहे नवीन बटाटो आलेला आहे आणि बाजारामध्ये छोट्या आकाराचे सुद्धा बटाटो जे आहेत ते मिळतात. तुम्ही इथं छोट्या आकाराचे बटाटो आणून दम आलू जे आहेत ते बनवू शकता. बनवायला खूप सोपी आहे. ह्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे काही घातलेला नाही आहे. एकदम छान टेस्टी तुम्ही बटाटोची भाजी जी आहे बनवू शकता. तर कसं बनवतात चला मग पाहूया. खूप सोपी आहे. चला, इथे मी जवळपास 300 ग्रॅम इतके बटाटो जे आहेत ते घेतलेले आहेत आणि बटाट्याचा आकार जो आहे तो एकदम बारीक आहे. आणि असे बटाटो आपल्याला घ्यायचे आहेत जेव्हा आपण दम आलूची रेसिपी करतो. आणि हे मी एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि ह्याला मी एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेते आहे आणि ह्याला एकदम चोळून चोळून धुवून घ्यायचं. आणि धुतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि ह्याला मी एकच शिट्टी लो टू हाय फ्लेमवर आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. तर इथे मी ह्याला एक शिट्टी जी आहे ते शिजून घेणार आहेत आणि जास्त शिजवायचं नाही आहे की ते जास्त मऊ झाले की मग आपले दम आलू जे आहे ते व्यवस्थित होणार नाही. जवळपास 80 ते 90% आपल्याला शिजून घ्यायचं आहे. मी मोठ्या गॅसवर लो फ्लेमवर ह्याला एकच शिट्टी जी आहे ते शिजून घेणार आहे आणि याचा आपण एक मसाला तयार करणार आहोत. तर इथे मी जवळपास 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जवळपास 1 मोठा आकाराचा टमॅटो मी इथे घेतलेला आहे. मिडियम साईजचे टमॅटो असतील तर 2 तुम्ही टमॅटो घेऊ शकता. ह्याच्यामध्ये मी कांदा वगैरे काही घातला नाही, फक्त एवढंच घातलेलं आहे. आणि इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे. तुमच्या टेस्टनुसार तुम्ही हिरवी मिरची जी आहे ती घेऊ शकता. आणि थोडंसं कोथिंबीर घालून ह्याची एकदम छान बारीक स्मूथ अशी ग्रेव्ही तयार करायची आहे. तर इथं बघू शकता टॅमॅटोचं पेस्ट आपलं बनून तयार झालेलं आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, हे जे बटाटो आपले शिजलेले आहेत एक शिट्टी मी शिजून घेतलेलं आहे आणि हे बटाट्याची वरचं साल जो आहे ते काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही हे फ्राय पण करू शकता. तर इथं बघू शकता आपला बटाटो जो आहे 80 ते 90% शिजलेला आहे आणि ह्याचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे शिजून पण नाही घेतला तरी चालेल, वरचं साल जे आहे ते काढून घ्यायचं आणि थोडंसं तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये जवळपास 1-2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये मी जिरं घालून घेते आणि एकदम छानपैकी जिरं आपल्याला तडतडून घ्यायचं आहे. आणि एकदम छान तडतडल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण जी पेस्ट वाटलेली आहे ती घालणार आहोत. तर इथे मी मिक्सरमधनं जे वाटलेलं आपण टमॅटोची ग्रेव्ही आहे ती घालून घेतलेली आहे आणि एकदम छानपैकी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. जवळपास 7 ते 8 मिनटं लागतात हे परतण्यासाठी आणि लो फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. एकदम छानपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एकदम छानपैकी मीठ घातल्यामुळे हे लवकर शिजतं, त्याच्यामुळे मीठ आधी घालायचं. त्याचप्रमाणे इथे मी घेतलेलं आहे जवळपास 2 चमचे इतकं साठवणीचा मसाला. जर तुमच्याकडे साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर, त्याचप्रमाणे धने पावडर आणि थोडंसं जिरा पावडरसुद्धा इथे घालू शकता. आणि सगळ्यात शेवटी थोडंसं हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला मी एकदम छानपैकी मिक्स करून घेते आणि जवळपास 7 ते 8 मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत हा ह्यातला ओलावा जो आहे तो कमी होत नाही तोपर्यंत आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. एकदम छानपैकी ड्राय झालं की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत, त्याच्यामुळे हे व्यवस्थित परतून घ्यायचं. जर आपला मसाला व्यवस्थित परतला नाही तर त्याची टेस्ट जी आहे ती व्यवस्थित येत नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा. आणि एकदम छानपैकी परतल्यानंतर इथं माझा मुलगा जो आहे तो मध्ये मध्ये करतो आहे, ड्रॉइंग काढायला दाखवत आहे तुम्हाला. आणि हे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हे आपलं व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे आणि ड्राय झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता किंवा गार पाणी. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे एकदम छानपैकी ह्याच्यामध्ये घालून घेते. जवळपास मी इथं 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि एकदम छानपैकी कितपत तुम्हाला ग्रेव्ही पातळ हवी त्यानुसार तुम्ही इथं पाणी जे आहे ते घालू शकता. आणि एकदम छानपैकी ह्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. एकदम छान उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बटाटो ॲड करणार आहोत, त्याच्यामुळे एकदम छानपैकी आपल्याला ह्याला उकळी आणून घ्यायची आहे. आणि बघू शकता एकदम छानपैकी सगळ्या बाजूने हे शिजत आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये बटाटो घालणार आहोत. बटाटो तुम्ही फ्राय करून किंवा शॅलो फ्राय करूनसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता
किंवा मग माझ्यासारखं अशा पद्धतीने एक बटाटो घ्यायचा आणि चमच्याच्या सहाय्याने त्याला हे अशा पद्धतीने छिद्र पाडून घ्यायचं, किंवा चाकूच्या सहाय्याने तुम्ही छिद्र जे आहेत ते पाडू शकता. आणि म्हणजे असं केल्यामुळे काय होतं की आपल्या बटाटोमध्ये एकदम छानपैकी मसाले मिक्स होतात, त्याच्यामुळे ही प्रोसेस तुम्ही अशा पद्धतीने करून घ्यायची आणि एकदम छानपैकी हे शिजून घ्यायचं. आता मी ह्याला जवळपास 1-5 मिनटं झाकून शिजणार आहे आणि 5 मिनटानंतर तुम्ही ह्याला आपली भाजी जी आहे ती बनवून तयार होते. आणि 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि तुम्ही ह्याला चपाती, भात, भाकरी, रोटी, फुलका कशाही बरोबर सर्व करू शकता, खूप मस्त लागते. सगळ्यात शेवटी थोडंसं कोथिंबीर घालून घ्यायचं आणि एकदम छानपैकी हे आपली भाजी बनवून तयार आहे. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.